पूर्वी मागच्या भागामध्ये आपण स्टँडर्ड मार्केट आणि मायक्रो मीटरबद्दल माहिती बघितली. त्याचप्रमाणे आता आपण पुढे माहिती आहे क्रिपिंग आणि क्रिपिंग टूल. तर क्रिपिंग तर आता यांत्रिक दाब देऊन लग बसवण्याच्या प्रक्रिया क्रिपिंग असे म्हणतात. प्रॉपर लग व यांत्रिक दाब देऊन केबलचे टोक जोडण्यासाठी त्या करता केबलच्या बेअर कंडक्टरवर रिंग टाईप किंवा यू टाईपची खात असलेली लग क्रिपिंग केले आहे. क्रिपिंगसाठी कॉम्प्रेशन लग वापरले जातात. क्रिपिंग करताना योग्य दाब देणे आवश्यक असते. दाब कमी झाल्यास लग घट्ट बसणार नाही. तर मित्रांनो, लगला पक्क बसण्याकरता जो आपण कंडक्टर वापरतो तर तो कंडक्टर व्यवस्थित आकाराचा घासूस करून बरोबर व्यवस्थित त्या लगच्या बरोबर मापाबरोबर बसणार त्या छिद्राबरोबर बसला पाहिजे आणि त्याला सारख्या प्रमाणात त्याला त्या मशीनला कॉम्प्रेस देऊन तो लोक व्यवस्थित बसवा लागतो. क्रिपिंगची आवश्यकता लग सोडणे करून किंवा क्रिपिंग करून वायर केबलशी जोडतात. नंबर एक आहे सोडणे करून वायर लगशी जोडल्यास लग गरम होऊन आतील सोडणे मटेरियल वितरू शकते. नंबर दोन ॲल्युमिनियमची केबल असल्यास शोल्डरिंग खचित असते. त्यासाठी अल्का पी शोल्डरिंग मटेरियल लागते. नंबर तीन आहे मल्टी स्ट्रेंथचा वायर जोडताना लग जोडून क्रिपिंग केल्यास वायरमधील कंडक्टर एकत्र येतात. त्यामुळे लूज कनेक्शन व क्रिपिंगचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे नंबर चार आहे मल्टी स्टूल वायर लग लावून क्रिपिंग केल्यास एकदा कंडक्टर उपकरणाच्या किंवा ICTPच्या बॉडीला टच होत नाही. क्रिपिंग स्टूल आता नंबर एक आहे क्रिपिंग टू. वरील आकृती मध्ये क्रिपिंग टू दाखवला असून त्याच्या सहाय्याने 0.5 मिलीमीटर ते 6 मिलीमीटर केबलची ट्रेकिंग करता येतात. लगच्या साईजनुसार तुमची तो निवड जी निवड त्या कंडक्टरसह लग बसवितात.
हैंगर तापले असता जो लग क्रिपिंग केला जातो, क्रिपिंग योग्य झाले किंवा नाही ते खाली आकृतीत मध्ये दाखवल्याप्रमाणे लगच्या वरच्या भागावर दिसते. आता क्रिपिंग अधिक खोल खाली तर कम खोल होते व जॉईंटचा रेजिस्टन्स वाढतो. तो टाळण्यासाठी केबलच्या साईजनुसार लगची व लगच्या साईजनुसार योग्य क्रिपिंग जॉ किंवा स्टूलची निवड करणे आवश्यक असते. योग्य रीतीने झालेली क्रिपिंग वरील आकृती दोऱ्यातर न दाखवल्याप्रमाणे असते. क्रिपिंग प्लायर्स 180 mm असून 300 mm पर्यंतच्या साईजमध्ये उपलब्ध होतात. खालील आकृतीमध्ये दुसऱ्या प्रकारचे क्रिपिंग स्टूल दाखवले असून त्याच्या सहाय्याने 26 ते 10 gauge पर्यंतच्या साईजचे कंडक्टर क्रिपिंग करतात. त्याच्यानंतर आहे S1 आणि S2 हे स्क्रू खोलून जी बदलता येतात वेगवेगळ्या आकाराच्या जॉसवर हे स्क्रूवर बसवितात. जेव्हा आकारानुसार क्रिपिंग होतो, काही क्रिपिंग सेक्शनला खाली आकृती 75 दाखवल्याप्रमाणे आहे. आता खबरदारी, आपण क्रिपिंग करताना वायरची क्रिपिंग करताना नळ बसवताना त्याची काय काळजी घ्यावी लागते, काय दक्षता घ्यावी लागते हे आपण बघूया. मित्रांनो, आता त्याची खबरदारी कशी घ्यायची हे आपण बघूया. क्रिपिंग करताना जॉमध्ये बोट सापडणार नाही याची काळजी घ्यावी, कारण नॉर्मल रिसिव्हर्सवर क्रिपिंग स्टूलची क्रिपिंग पूर्ण झाल्यावरच उघडतात. हँडल दाबल्यावर जॉ आवळा जातो. क्रिपिंग पूर्ण झाल्याशिवाय जॉ उघडत नाही. हँडल त्या दिशेने अधिक आवळ्यावर जॉ उघडतात. मित्रांनो, थोडीशी काळजी पण अशी घ्यायची ज्यावर आपण क्रिपिंग स्टूल बसवतो आणि आपलं जे काम करताना आपलं काही जर कारणाचं आपण बोट जर त्या ठिकाणी जर गेलं तर याचे असं आहे की आपण क्रिपिंग स्टूल तापसता तो पूर्ण जॉबमध्ये पूर्ण काम होते तोपर्यंत आपण त्याला उघडू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या बोटाचं खूप नुकसान होऊ शकतं किंवा बोटही तुटू शकतो. ते हे काळजी घेणं महत्त्वाचं आहे. दुसरं आहे टर्मिनलचे प्रकार. आता टर्मिनलची निवड करताना इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल बाबीची पूर्तता होणे आवश्यक आहे. जसे लगचा प्रकार रिंग टाईप, यू शेप, हुक टाईप, मेकॅनिकल टाईप, स्टन साईज, जाडी होल साईज इत्यादी उद्योग क्षमता करण क्षमता ही क्षमता क्रिपिंग डायमेनुसार निश्चित करता स्क्रू साईजनुसार स्टनची साईज व कंडक्टरच्या साईजनुसार बॅरलची साईज निश्चित करतात. नंतर तयार करण्यासाठी कॉपर, ॲल्युमिनियम व स्टील या धातूंचा वापर करते. पुढील आकृती शास्त्रज्ञ दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या आवश्यकतेचे लग दाखवले आहे. असे इलेक्ट्रिकल रिंग स्पेड स्लाईड इत्यादी आकाराच्या जोडणी करण्यासाठी व काढण्यासाठी आवश्यक असते. आता याच्यामध्ये बरंच प्रकारचे लग दाखवलेले आहे. त्याच्यानंतर अशा ठिकाणी लकड किंवा स्पीड टाईप रिंगचा वापर करतात. या प्रकारच्या लगची जोडणी करताना पूर्णतः स्क्रू खोलण्यासाठी आवश्यकता नसते. क्रिपिंग स्क्रूचा वापर करताना घ्यावयाची दक्षता.